नमस्कार मंडळी, मी अपर्णा. अमेरिका माझ्या नजरेतून या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मंडळी, गेल्या वर्षीच्या श्रावण महिन्यामध्ये मी या चॅनलवर एक नवीन उपक्रम सुरू केला, आणि ते म्हणजे अमेरिकेत बऱ्याच वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या मराठी मंडळींशी गप्पा मारून त्यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा. आणि बघता बघता या गप्पा गोष्टींचे 12 एपिसोड पूर्ण झाले. आणि अमेरिकेतील राजकीय सामाजिक व्यवस्था, त्याच्यानंतर इथला फूड ट्रक, इथलं शिक्षण, इथे चालवला जाणारा मल्लखांब, त्याचबरोबर इथले मराठी पायलट श्री मृगेंद्र काळे यांच्या मुलाखती मी या वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेतलेल्या आहेत. आणि ते सगळे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर मी आय बटनमध्ये त्याची लिंक देते आणि तुम्ही ते सगळे सविस्तर व्हिडिओ बघू शकता. तर मंडळी, आज आपण गप्पा मारणार आहोत एका ऑलराऊंडर व्यक्तिमत्वाशी. 1983 साली रुपारेल्स न्यू लॉ कॉलेजच्या स्टुडंट काउन्सिलचे चेअरमन असलेले, गेल्या 2 दशकांपासून अमेरिकेत वास्तव्यास असलेले आणि बृहन महाराष्ट्र मंडळाचे सध्याचे विश्वस्त श्री नितीन जोशी यांच्याशी. मला या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण नेहमीच वेगवेगळे प्रश्न विचारत असता, इथली समाज व्यवस्था कशी आहे, इथली कुटुंब व्यवस्था कशी आहे, त्यानंतर वर्णद्वेषांचा तुम्हाला भारतीयांना तिथे कधी सामना करावा लागतो का, तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी नितीन जोशींना आज विचारणार आहे आणि बघूया ते आपल्याला काय उत्तरं देतात. नमस्कार नितीनजी, अमेरिका माझ्या नजरेतून या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद, ही संधी दिल्याबद्दल खरंच आभार तुमचे आणि गप्पा मारायला मजा येईल आज. येस, नक्कीच. 1985 पासून म्हणजे गेली 35 वर्ष नितीनजी अमेरिकेत वास्तव्यास आहे. शिकागो इथे आता ते राहतात. महाराष्ट्र मंडळ शिकागोचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, ट्रस्टी अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पडलेल्या आहेत. प्रोफेशनली ते लिंकन प्रोव्हिजन या कंपनीमध्ये चीफ फायनान्स ऑफिसर आहे. त्याच्यामुळे आपण गप्पा मारत असताना मी त्यांच्याशी नक्कीच महाराष्ट्र मंडळ या विषयावर गप्पा तर ओघाने येणारच, त्याच्यात काही वादच नाही. त्याचबरोबर 35 वर्ष इथे त्यांचं वास्तव्य असल्यामुळे वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर पण मला त्यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत. आणि त्यांचं जे प्रोफेशनल बॅकग्राऊंड जे आहे म्हणजे फायनान्स, तर आर्थिक विषयावर पण थोड्याशा गप्पा आपण नितीनजींशी या पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून, या पूर्ण मुलाखतीच्या माध्यमातून मारणार आहोत. तर नितीनजी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आणि 35 वर्षापासून तुम्ही इथे आहात, तर शिकागो मध्येच तुम्ही आहात पहिल्यापासून की वेगळ्या भागांमध्ये पण तुम्ही राहिलेला आहात? नाही, मी पहिल्यांदा शिकागो मध्ये आलो, परंतु शिकागो मध्ये पहिली 2-3 वर्ष गेल्यानंतर मी मिडल्सबरो कंटकी अशा छोट्याशा गावात गेलो. 3-4 वर्ष राहिलो. नंतर नॅशविल टेनेसी मध्ये मी 3-4 वर्ष राहिलो आणि त्यानंतर 1994 सालापासून शिकागो मध्येच आहे आणि आता याच्या पुढे शिकागो मध्येच राहणार आहे आणि तेच माझं गाव आहे. म्हणजे मध्य अमेरिका जे आपण म्हणतो तिथे तुमचं साधारण वास्तव्य राहिलेलं आहे. हा, थोडस म्हणजे कंटकी टेनेसी थोडा साऊथचा भाग येतो. तिथलं कल्चर, तिथली संस्कृती पुष्कळ वेगळी आहे आणि अमेरिकेमध्ये मोठ्या गावातली संस्कृती आणि लहान गावातली संस्कृती हा जसा भारतामध्ये फरक दिसतो तसाच फरक इथे पण नक्कीच दिसतो, तेव्हा तरी दिसत होता त्या काळात. गंमत अशी की लहान गावात सुद्धा सुखसुविधा सगळ्या असतात, परंतु विचार करण्याची पद्धत किंवा बोलण्याची पद्धत आपल्याकडे जसे 10 कोसावरती भाषा बदलते म्हणतात, बोली बदलते, तशी इथे सुद्धा सदर्न ऍक्सेंट जो असं म्हणतात तसा वेगळाच ऍक्सेंट त्यांचा असतो त्या लोकांचा आणि आज ताला तो टिकून आहे. अच्छा, त्या दृष्टिकोनातून खूप वेगळ्या स्तरावरची अमेरिका, म्हणजे खऱ्या खुऱ्या अमेरिकेचं दर्शन म्हटलं तर ते लहान गावातच होतं. संस्कृती काय आहे त्याची आणि मोठ्या शहरातली संस्कृती वेगळी असते, ते दोन्हीचा मला बऱ्यापैकी अनुभव आला. तसं मी भारतामध्ये सुद्धा जवळजवळ 9 वेगवेगळे गाव फिरलो, काही 12 गाव झालीत माझी खरं सांगायचं तुम्ही राहिलेलं प्रत्यक्ष. सो त्या सगळ्याचा अनुभव कुठेतरी तुम्हाला उपयोगी पडतो आणि त्याचे तुम्ही कम्पॅरिझन करू शकता, तुम्ही तुलना करू शकता. बरोबर. तर आता सध्या जी ब्लॅक लाईफ मॅटर ही चळवळ अमेरिकेत सुरू झालेली आहे, तर त्या अनुषंगाने मला असं थोडस तुम्हाला विचारायचं वाटतंय की भारतीय लोकांना किंवा तुम्हाला पर्टिक्युलरली स्वतःला या वर्णद्वेषाचा कधी सामना करावा लागलाय का, किंवा त्याच्यावरच तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? छान प्रश्न विचारला. खरं सांगायचं तर अमेरिकेमध्ये वर्णद्वेष हा डीपली रुटेड आहे, म्हणजे अगदी खोलवर पसरलेला आहे, सगळ्यांनाच माहिती, त्यात नाकारण्यासारखं काहीच नाही. बरोबर. आणि याला कारण ऐतिहासिक कारण आहेत त्याला, की मुळात आफ्रिकेमधनं गुलाम म्हणून आणलेले लोक आणि ती संस्कृती वेगळी आहे. मालक आणि गुलाम किंवा मजूर आणि हुजूर असं ज्याला म्हणतो तशा प्रकारची संस्कृती तेव्हापासून होती आणि ती आज तागायत चालत आलेली आहे. त्याची बरीच कारणं आहेत, त्या कारणांमध्ये आपण जाण्याची गरज नाही, परंतु तो जरी वर्णद्वेष असला तरी भारतीय लोकांना विशेषतः
या वर्णद्वेषाची फारशी झळ पोचलेली असं मला वाटत नाही. निदान माझ्या अनुभवान तरी नक्कीच नाही. आज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे ते माझे वैयक्तिक अनुभव आहेत, प्रातिनिधिक स्वरूपाचे ठरतीलच असं नाही. परंतु तरी सुद्धा सांगण्याचा मुद्दा असा की त्या लोकांना कल्पनाच नसते. म्हणजे मी जेव्हा 87 साली मिडल स्कूलला गेलो तर 10-12 इंडियन फॅमिलीज त्या गावात होत्या फक्त, आणि दोनच मराठी फॅमिलीज होत्या. लोकांनी आपल्याकडच्या लोकांना बघितलंच नव्हतं. म्हणजे माझ्या सासूबाई किंवा इंडियन ज्या 2-4 बायका होत्या त्या कपाळावर कुंकू लावतात म्हणजे काय आहे तेही त्यांना माहित नव्हतं. आणि बरेचसे लोक त्या गावातले तेव्हा सुद्धा निरक्षर होते. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला वाटतं अमेरिकेचं चित्र की फार प्रगत देश आहे, ते सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा काही ठिकाणचे लोक आपलं गाव सोडून पुन्हा कुठे कधी गेले सुद्धा नाहीये. सो आणि त्यांच्या एक गंमत अशी आहे की त्यांना एक चित्र कल्पना आहेत किंवा अज्ञान आहे इतर देशांबद्दल, भारताबद्दल विशेषतः, कारण तशी संपर्कात फारशी लोक आली नसल्यामुळे आपल्या संस्कृतीचं त्यांच्याशी काहीच परिचय झाला. बरोबर. आणि सो त्यामुळे तसा पुष्कळ फरक जाणवला. विशेषतः सदर्न पार्ट ऑफ अमेरिका जो आहे, अलाबामा, मिसिसिपी किंवा या सारख्या किंवा टेनेसी इव्हन, की ज्या ठिकाणी ज्याला आपण व्हाईट सुप्रीमसिस्ट म्हणू, की ज्यांना गोऱ्या लोकांना इतर लोकही आपल्यापेक्षा कमी दर्जाचे आहेत असं वाटतं. आणि याचं कारण असं, सगळी प्लांटेशन जी होती ती सगळी साऊथला होती तेव्हापासूनच. तिथे हा एक म्हणजे ही एक संकल्पना लोकांच्या मध्ये आहे आणि चुकीची आहे जरी विचार केला तरी सुद्धा, पण ती आहे. आणि त्यामुळे वर्णद्वेष हा नक्कीच जाणवतो. आणि गंमत अशी आहे त्याची की ते तुम्हाला लगेच कळून येतं. म्हणजे इव्हन तुम्ही बोलताना ते लोक तुम्हाला व्यवहारत नाही, तुम्ही काय म्हणताय मला सांगा परत, कारण तुमचं काय ऍक्सेंट आहे ते मला कळत नाही. मग अशा लोकांच्या बरोबर व्यवहार करताना तुम्ही त्यांना समजून सांगू शकता की मला 2 ऍक्सेंट आहे, बरोबर आहे, त्याचं कारण मला एकापेक्षा जास्त भाषा आहे, कारण तुला येत नाही, तर तुझ्यापेक्षा मी त्या काहीतरी वेगळा नक्कीच आहे. परंतु बुद्धीने आणि कर्तृत्व आणि आपली म्हणजे मराठी माणसं आणि भारतीय माणसं आज खरं सांगायचं इतक्या उच्च दर्जावर पोहोचलेली आहेत. बऱ्याचशा मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ जे आहेत, चीफ फायनान्शियल ऑफिसर्स, आम्ही सॉरी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स, हे सगळे भारतीय वंशाचे, ते सगळ्यांना माहिती आहे. किंवा भारतीय लोकांबद्दल एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन अमेरिकेतल्या लोकांच्या मनात आहे. त्याचं कारण आहे की त्या काळामध्ये 60-70 दशकामध्ये जी लोक आली इथं भारतात ती सगळी इंटेलेक्च्युअल्स होती, ती सगळी हुशार मंडळी होती जी पुढेच्या शिक्षणासाठी इथे आली होती. आणि त्यामुळे अनेक डॉक्टर्स त्याच्यातनं तयार झाले, इंजिनियर्स मोठमोठे तयार झाले, नासामधले सायंटिस्ट तयार झाले. तर त्यामुळे गावामध्ये समजा आता आमच्या मिडल स्कूलला 10-12 हजार वस्तीच्या गावामध्ये 4 लोक डॉक्टर होते. डॉक्टर म्हटलं की एक वेगळी आदराची भावना सगळ्यांच्याच मनात असते. त्यामुळे हे कुणीतरी लोक वेगळे आहेत पण हे चांगले आहेत. आणि आपण अतिशय शांतताप्रिय लोक आहोत. भारतीय लोकांनी कधीच कुठल्या प्रकारचा गुन्हे किंवा काही केलेले नाहीये. त्यामुळे ह्यांना कल्पना आहे की हे लोक सगळे चांगले आहेत आणि हे काहीतरी वेगळे आहेत आपल्यापासून. गंमत सांगतो तुम्हाला, मी मिडल स्कूलमध्ये आमच्या इथे एक मुजुमदार नावाची फॅमिली होती. ते एकच फॅमिली म्हटलं, दुसरी आम्ही आमची सोडली. तर त्याचा मुलगा अमोल आणि माझा एक मित्र होता माझ्या कंपनीत काम करणार कॅन्टिसन, तर त्याचा मुलगा जेफ्री, ते दोघ जण एका वर्गात होते आणि प्रत्येक वेळेला अमोल जेफ्रीपेक्षा जास्त मार्क मिळवायचे. तर जेफ्रीला प्रश्न पडला आणि त्यांनी माझ्या समोरपणे प्रश्न विचारला, डॅड की मला मी एवढा अभ्यास करतो आणि अमोलला माझ्यापेक्षा नेहमी जास्त मार्क का मिळतात. तर त्याने डर मी त्याला गमतीशीर उत्तर दिलं. तो म्हटला, नो दी नो वॉन्ट दीज इंडियन पीपल आर जेनेटिकली सुपिरियर. जेनेटिकली सुपिरियर फार मोठी त्यांनी खरं सांगितलं कॉम्प्लिमेंट दिली की आपण मुळातच फार हुशार लोक आहोत असं त्यांनी समज करून घेतला. झाला त्यांचा कण आजूबाजूचे जे भारतीय त्यांनी बघितले ते सगळे इंटेलेक्च्युअली सुपिरियर होतेच. तेव्हा अशी गंमत आहे. त्यामुळे वर्णद्वेषाचा तसा फारसा त्याची झळ म्हणजे आपल्या लोकांना पोहोचली नाहीये असं मला वाटतं. याचं कारण आहे आपण कोण आहोत आणि आपण काय करतो याची त्यांना जेव्हा कल्पना येते तेव्हा त्यांची आपल्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलतो खरं. परंतु वर्णद्वेष इथे आहे जगात सगळीकडे, जे खरं सांगायचं तर थोड्याफार प्रमाणामध्ये, पण त्याची झळ आपल्याला पोहोचलेली फारशी असं इथे नाहीये. बरोबर आहे. तुम्ही जे उदाहरण सांगितलं त्याच्यावरून मला अजून एक उदाहरण आठवलं. ते म्हणजे इथे मी हिंदू स्वयंसेवक संघाच्या गुरुवंदना कार्यक्रमाला एकदा गेले होते आणि तिथे इथल्या शाळेतल्या इथल्या शिक्षकांना बोलवून आपली मुलं ही त्यांचं वंदन करतात किंवा गुरुपौर्णिमा भारतात कशी साजरी केली जाते हे त्यांना दाखवतात. तर त्याच्यामध्ये शेवटी वोट ऑफ थँक्सच्या वेळेस किंवा जेव्हा टीचर्स बोलतात तेव्हा एका टीचरनी असं सगळ्यांसमोर सांगितलं होतं की टुडे आय केम टू नो वाय इंडियन स्टुडंट्स आर डिफरंट देन अदर्स इन अवर स्कूल. म्हणजे त्यांचा शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, रिस्पेक्ट ते देतात आणि त्याचं
ते का ह्याचं कारण आज मला त्याचं उत्तर मिळालंय असं ते सांगत होते. त्याच्यामुळे अगदी खरंय, इंडियन लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि हा वेगळा आहे इथल्या सगळ्यांचा. तर आपण थोडस आता सांस्कृतिक ह्याच्यावर आलेलोच आहोत, तर मला असं पण एक तुम्हाला विचारायला आवडेल आणि हाही प्रश्न अनेक वेळेस मला विचारलेला आहे चॅनलवर, तर तो प्रश्न म्हणजे इथे इथली कुटुंब व्यवस्था कशी आहे. म्हणजे टीव्ही मध्ये जे चित्रण दाखवलं जातं त्यानुसार इथली कुटुंब व्यवस्था म्हणजे एकदम विभक्त आहे आणि मुलं 16 किंवा 17 वर्षाची झाल्यानंतर घरातून निघून जातात वगैरे असं साधारण हे सगळं चित्र असतं. आणि हे तर खरं काय आहे, खरं सांगायचं तर आपली संस्कृती आणि अमेरिकेची संस्कृती याची तुलना न करणं बरं. त्याचं कारण असं आहे की दोन संस्कृती इतक्या भिन्न आहेत ह्या, की ज्या गोष्टींचं आपल्याकडे पावित्र्य मांगल्य हा प्रकार जो आहे तो इथे मुळातच नाही. त्यामुळे दोन संस्कृतीची मी कधीच कम्पॅरिझन करत नाही. दोन्ही संस्कृतीमध्ये पुष्कळ चांगल्या गोष्टी आहेत, पुष्कळ वाईट गोष्टी आहेत, त्या सगळ्या संस्कृतीमध्ये असतात आणि त्या कालांतराने बदलतही असतात खरं सांगायचं तर. पण ते समाज प्रबोधन व्हायला लागतं त्यासाठी. परंतु दोन संस्कृती जरी वेगळे असल्या तरी तुम्ही मगाशी तुम्हाला विचारलं की कुटुंब व्यवस्था कशी आहे, इथली जी कुटुंब व्यवस्था आहे ना ती पक्ष्यांसारखी असते. म्हणजे लहान पिलू होतं त्याचं घरटं बांधतात, त्या घरट्यात, परंतु एकदा घरट्यातनं ते पिलू उडून गेलं की पुन्हा ते घरट्यात कधी येत नाही. त्यामुळे हा एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन आहे जो आपल्याकडे, आपण आपल्याकडची व्यवस्था खूप चांगली आहे माझ्यामध्ये, की लहान मुलं असताना आई वडिलांनी मुलांची काळजी घ्यायची आणि मग आई वडील म्हातारे झाले की मुलांनी त्यांची काळजी घ्यायची, अतिशय सुरेख व्यवस्था आहे. इथे तसा प्रकार नाही, इथे इंडिपेंडन्स खूप जास्त आहे. त्यामुळे एक फायदाही होतो त्यांचा की मुलं ही स्वतः स्वावलंबी बनतात, ते आई वडिलांवरती अवलंबून राहू शकत नाहीत. कारण त्यांना बऱ्याच मुलांना जरी ऐकत असले आई वडिलांची तरी त्यांना ते स्कॉलरशिप घ्यायला लावतात किंवा स्वतः कर्ज काढून शिकायला लावतात, एवढ्याचसाठी की तुम्ही तुमचं आयुष्य आता तुमचं तुम्ही करा, आमचं आयुष्य आम्हाला करायचं आहे. त्याचं आणखीन एक असं कारण आहे की इथे आयुर्मर्यादा लोकांची खूप जास्त आहे. 65 वर्षी रिटायर झालेला मनुष्य अजून 20 वर्ष जर जगणार असेल तर त्याला पुरले पाहिजेत पैसे. त्यामुळे जसं सम्राट नाटकात तात्यासाहेब शिरवाडकरने लिहून ठेवलंय की पुढचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये, तर अशी परिस्थिती इथे आहे. मुलांना ते सांगतात की आमच्या नंतर सगळं तुमचं आहे, पण आमचं आयुष्य हे आमचं वेगळं आयुष्य आहे आणि तुमचं आयुष्य तुमचं वेगळं आयुष्य आहे. याचा अर्थ मुलांवरती प्रेम नसतं अशातला भाग नाही, पण ती प्रेम दर्शवण्याची त्यांची पद्धत जरा वेगळी असते. म्हणजे गमत तुम्हाला मी सांगतो अशीच की समजा आता मगाशी उदाहरण दिलं माझा मित्र डर, तर त्याचे आई वडील आणि वडील म्हणजे आई सावत्र आई होती त्याची, परंतु ते जेव्हा थँक्स गिव्हिंगच्या हॉलिडेला यायचे गावामध्ये आमच्या, ते फ्लोरिडात राहत असत, तर ते हॉटेलमध्ये राहायचे. हॉटेलमध्ये राहून ते फक्त थँक्स गिव्हिंगच्या डिनरला घरी यायचे आणि झोपायला परत हॉटेलमध्ये जायचे. त्यांना काहीच गैर वाटलं नाही. आपल्याकडे कल्पना करा जर आपण असं म्हटलं की मी तर समजा हिंदुस्थात गेलो आणि आईला सांगितलं की मी आता हॉटेलमध्ये राहतो आणि मग तुला भेटायला येतो, तर ते कल्पनेच्या बाहेर आहे. आपण अशी कल्पनाच करू शकत नाही. परंतु हा संस्कृतीतला फरक आहे की त्यांना त्याच्यात काही गैर वाटत नाही. जेव्हा एकत्र येऊन गंमत मजा करायची, आपण सगळी केली, आता तुमचं आयुष्य तुमचं आणि आमचं आयुष्य आमचं, असा प्रकार काहीसा इथे घडतो. आणि तो जरा गमतीशीर आहे, परंतु त्याच्यात गैर मानण्यासारखे काही असं मला वाटत नाही. कारण त्यांचं पूर्ण हा संस्कृतीचा भाग आहे, हा समाज व्यवस्थेचा भाग आहे. तर आता आपण थोडस महाराष्ट्र मंडळाच्या उपक्रमांकडे आणि अशा गोष्टींकडे वळूया. मगाशी तुम्ही म्हणलात की शिकागो महाराष्ट्र मंडळाच्या जरी तुम्ही स्थापनेमध्ये नसाल तरी अनेक वर्षांपासून तिथे कार्यरत आहात, त्याचबरोबर बृहन महाराष्ट्र मंडळाचे 2013 ते 2015 तुम्ही इलेक्टेड काउन्सिल मेंबर होतात, त्याचबरोबर 2015 ते 2017 बृहन महाराष्ट्र मंडळाचं अध्यक्ष म्हणून पण तुम्ही काम केलेलं आहे. आणि मी अनेक लोकांकडनं ऐकलेलं आहे की तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या कार्यामध्ये सक्रिय आहात आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र मंडळाचं हे जाळं अमेरिकेत कसं पसरलंय हे जरासं आपण प्रेक्षकांना आपल्याला सांगता आलं तर. जरूर जरूर सांगतो. आणि अगदी सोपं आहे खरं सांगायचं, जेव्हा तुम्ही परक्या देशात जाता तेव्हा तुमची भाषा, तुमची संस्कृती आणि तुमची एकंदर राहण्याची पद्धत ही तुम्हाला कुठेतरी एकत्र अशी राहावी कायम आणि पुढच्या पिढीपर्यंत पण जावी असं वाटत असतं. तर खरं सांगायचं तर त्या 60 च्या दशकामध्ये किंवा अगदी अर्ली 70s म्हणू आपण, जेव्हा लोक आले तेव्हा असं व्हायला लागलं की एकमेकांकडे जायला लागली, भेटायला लागली आणि मग असं वाटलं अरे आपण भेटतोच आहे ना, मग सत्यनारायणाची पूजा आमच्याकडे तुम्ही सगळेजण या, किंवा गणेश उत्सव आहे आपण सगळेजण एकत्र साजरा करूया. म्हणजे लोकमान्य टिळकांनी घालून दिलेली सार्वजनिक गणेश उत्सव, तो आज आम्ही इथे प्रत्येक देश गावामध्ये तो पाळला जातो आहे. खरंच पण आहे त्याचं आणि त्याचा फायदा झाला त्या संस्कृतीचा आपल्याला.
की सगळेजण एकत्र आले, मग एकत्र आल्यानंतर म्हटलं अरे आपण जर एकत्र आलो तर मग आपण एक मंडळ स्थापन करूया ज्या योगे जे आपले अनोळखी लोक येतील नवीन इथे, कारण तेव्हा खूप संख्येने लोक येत होती, ते नवीन मंडळी येतात तर त्या लोकांना पण आपल्याला सामावून घ्यायला पाहिजे, आपण आपला ग्रुप मोठा करूया, आपण सगळे म्हणजे आपण क्लब संस्कृतीची माणसं आपल्या सगळ्यांना एकत्र राहायला आवडतो, ह्या भावनेतनं मंडळ सुरू व्हायला लागली. आणि मग एका गावात मंडळ झाल्यानंतर त्यांचे जे मित्रमंडळी होती जे इतर गावांमध्ये होते त्यांनी सांगितलं आमच्याकडे असं असं मंडळ स्थापन केलं तुम्ही पण करा, असं म्हणत म्हणत हळूहळू एकेका गावामध्ये ज्या ठिकाणी संख्येनी मराठी लोक जास्त होती त्या म्हणजे ईस्ट कोस्टला विशेषतः किंवा कॅलिफोर्नियामध्ये किंवा शिकागोमध्ये मोठ्या शहरांमध्ये जास्त उद्योगधंदे होते तेव्हा त्या अर्थातच त्या ठिकाणी लोकांची संख्या आपल्या वाढली, तर त्या गावांमध्ये अशी मंडळं सुरू झाली आणि हे जाळं पसरत 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 असं गेलं पुढच्या 10 वर्षामध्ये 71 साली महाराष्ट्र मंडळ शिकागो स्थापन झालं, त्यानंतरचे 10 वर्षामध्ये बऱ्याच ठिकाणी मंडळ झाली आणि मग शिकागोचेच 3 द्रष्टेच म्हणे त्यांना मी, कैलासवासी विष्णू वैद्य, कैलासवासी शरद गोडबोले आणि आता जयाताई हुपरीकर ज्या अजून आहेत इथे शिकागो, तर या 3 मंडळांनी असं ठरवलं की ही सगळी मंडळं जी आहेत ती त्यांना एकत्र कसं आणायचं आणि म्हणून 1981 साली शिकागोमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाची स्थापना. आणि त्या बृहन महाराष्ट्र मंडळाने जरी प्रत्येक ठिकाणचं मंडळ हे एक स्वायत्त संस्था म्हणजे ऑटोनॉमस बॉडी असली तरी सुद्धा त्यांना एक जोडणारा धागा किंवा जोडणारा एक लिंक म्हणू आपण, म्हणून बृहन महाराष्ट्र मंडळाची स्थापना 81 साली झाली आणि 1984 साली त्यांनी असं ठरवलं की पहिलं अधिवेशन करायचं कन्व्हेन्शन जे आज तागायत चालू आहेत तर ते करायचं म्हणून शिकागोमध्ये 84 साली पहिलं अधिवेशन बृहन महाराष्ट्र मंडळात झालं, त्याला फक्त 250 लोक आली होती आणि आज त्या अधिवेशनांना 4 ते 5 हजार लोक येतात. अगदी गेल्या वर्षीचं जे अधिवेशन झालं ते डॅलसला त्याचा थोडासा मी इंटरव्ह्यू आपल्या चॅनलवर केला होता आणि काय स्केलवर ते झालं हे मी बघितलेलं आहे, म्हणजे किती सुंदर तिथे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम आणि सगळंच होत होते. त्यामुळे मग काय झालं की हे बृहन महाराष्ट्र मंडळ असं स्थापन झालं आणि आज जवळजवळ 60 हून अधिक गावांमधली मंडळ हे बृहन महाराष्ट्र मंडळाचे सदस्य आहेत. भारतातले अनेक कलाकार इथे येतात आणि कन्व्हेन्शन मध्ये किंवा इतर वेळेला सुद्धा त्यांचे कलागुणीचे लोकांना दाखवतात. इथे सुद्धा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कलामंडळं आहेत, नाट्यसंस्था आहेत आणि सगळ्यांचा एक आपल्या सामाजिक सांस्कृतिक आणि विचारसरणी राहणीमान या सगळ्यांचं एक काहीतरी असं एकत्र येऊन एक छान पुढच्या पिढीला देण्यासाठी आपण तयार करतो. आणखीन एक महत्वाचं म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अंतर्गत जवळजवळ 42 ठिकाणी मला वाटतं मराठी शाळा सुरू केली, म्हणजे पुढच्या पिढीला मराठी ची तोंडओळख व्हावी. आणि तोंडओळख म्हणजे ही फक्त रविवारची शाळा असते, संडे स्कूलची पद्धत इथे या देशात आहे तशी, परंतु त्याला इतका भरघोस प्रतिसाद मिळालाय आणि आज अनेक शिक्षक प्रत्येक गावातनं अत्यंत निर्लज बुद्धीने आणि असं स्वयंसेवी वृत्तीने ही शाळा चालवणार आहेत. विशेषतः स्त्रियांचा त्याचा अंतर्भाव जास्त आहे त्या शाळेमध्ये, खूप छान काम करतायत आणि पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीचा भाषेचा वारसा द्यावा हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. आणि माझ्या दृष्टिकोनातून तर तुम्ही गोष्टी पुष्कळ जरी केल्या तरी पुढच्या पिढीचं विचार करणं हे फार आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने युनियन खूप चांगलं काम करत असं मला वाटतं. आता नवीन जे येणारे अमेरिकेत जी मराठी मंडळ आहेत तर त्या मंडळींनी इथे आल्यानंतर जर त्यांना महाराष्ट्र मंडळ आपल्या गावात आहे का हे जर शोधायचं असेल तर त्यांनी कसं शोधायचं आणि कसं सदस्य त्यांना होता येईल? प्रत्येक गावात महाराष्ट्र मंडळ आहे. तर बृहन महाराष्ट्र मंडळाची जी वेबसाईट आहे www.bmmonline.org, ह्या वेबसाईटवरती सर्व मंडळांची यादी आहे आणि त्यांची लिंक आहे त्यांच्या वेबसाईटची. सगळ्यात सोपा मार्ग हल्ली असेल गुगलवरती तुम्ही सर्च केलं तुम्हाला प्रत्येक गावामध्ये मंडळ मिळेल. त्या मंडळाच्या यांच्याशी म्हणजे सदस्यांच्या किंवा कार्यकारिणीशी तुम्ही संपर्क साधलात तर तुम्हाला नक्कीच त्या मंडळाच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घेता येईल. तेव्हा प्रत्येकाने माझ्या दृष्टिकोनातून ते करणं आवश्यक अशासाठी आहे की तुमच्या सांस्कृतिक गरजा ज्या आहेत किंवा तुमच्या मुलांना जे मित्रमंडळी आहेत तर त्यांना आपले संस्कार करायचे, या सगळ्या दृष्टिकोनातून आणि कला आहेत वेगवेगळ्या त्यांचं गुणदर्शन आहे त्या सगळ्यासाठी मंडळाचा खूप फायदा होतो. आणि पूर्वी असं होतं पूर्वी मंडळ हे खूप कोहेसिव्ह ग्रुप होता, म्हणजे असं आहे की मी आजही मंडळाचा कुठलाही कार्यक्रम असला तरी आपलं मंडळ आहे म्हणून आपण जायचं, तो कार्यक्रम आवडो न आवडो. आता करमणुकीची साधनं खूप वाढलेली आहेत लोकांची, त्या साधनांमुळे प्रत्येक वेळेला प्रत्येकाला जमेलच असं नाही, पण तरी सुद्धा एक मंडळाविषयी आत्मीयता
तिथे माझ्या बरोबर आलेले जे लोक आहेत किंवा माझ्या आधीही बरेच लोक आलेले आहेत तिथं, एक बॉन्ड आहे त्या मंडळाशी त्याचं झालेला आणि म्हणून खूप आवश्यक आहे माझ्या दृष्टीने. कारण असं होतं की काही गोष्टी अशा आहेत ज्या नवीन लोकांना माहिती नसू शकतात. खरं सांगायचं तर माझ्या सर्व इमिग्रंट्स बद्दल माझ्या मनात एक खूप आदराची भावना अशासाठी आहे, अगदी तरुण असले तरी सुद्धा, कारण ते स्वतःची हिमतीवर इथे आले आणि हिमती आल्यानंतर इथे सर्व अडचणींना तोंड देऊन त्यांनी आपलं आयुष्य सार्थकी लावलेलं आहे. परंतु काही गोष्टी तुम्हाला अशा असतात की अनुभव घेतल्याशिवाय जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर तुम्हाला त्यासाठी कोणाची तरी मदत, आणि ती मदत तुम्हाला मिळण्यासाठी कुठे संस्था कुठली तर तुमच्या गावचं महाराष्ट्र. आणि आता विषय निघायचा म्हणून सांगतो, हा COVID-19 इश्यू चाललेला आहे, तर बृहन महाराष्ट्र मंडळाच्या वेबसाईटवर तुम्ही गेलात तर ते तुम्हाला कोविडचे अपडेट पण दिसतील. म्हणजे एक सामाजिक बांधिलकी, नुसतंच कला संस्कृती भाषा आहे झालं ठीक आहे, पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून काहीतरी आपण आपल्या समाजासाठी करायला पाहिजे, इथल्याच नव्हे तर भारतातल्या सुद्धा. तर ह्यासाठी अनेक सेवाभावी संस्था सुद्धा इथे आहेत. महाराष्ट्र फाउंडेशन नावाची एक संस्था आहे, तशीच रंगमंच नावाची संस्था आहे बेरियामध्ये. ते एक बेसिकली कार्यक्रम करतात आणि त्यातून जमणारा निधी हा महाराष्ट्रातल्या किंवा इतर ठिकाणच्या लोकांसाठी किंवा इव्हन अमेरिकेतल्या लोकांसाठी, जेव्हा त्रिनासारखं काहीतरी मोठं वादळ झालं तेव्हा सुद्धा मंडळाने मदत केली आहे. आणि आज मी ती सांगली आत्ताचीच गोष्ट सांगायची तर अनेक लोकांना हिंदुस्थानात जाण्याची किंवा तिथून इथे येण्याची जी मदत लागते, तर सध्याच्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष विद्या जोशी आहेत आणि हेमाताई राजमाले त्यांच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीवरती डेट्रॉइटमध्ये असतात त्या, त्या दोघी जणी आणि प्रत्येक गावातले जे पदाधिकारी आहेत ते सर्वजण ह्या कॉन्सुलेटशी संबंध साधून, भारतीय कॉन्सुलेटशी त्यांची मदत घेऊन ह्या सर्व लोकांना भारतात परत जाण्यासाठी मदत करतायत. त्यांचे फ्लाईट तुम्हाला माहिती असेल की फार कमी आहेत आणि खूप लोकांना जायचं यायचं, त्यांचे सगळ्यांचीच अडचण झाले कारण हे अचानक एक दिवशी बंद झालं सगळं. तर ह्याच्यातून काहीतरी मार्ग शोधण्यासाठी बृहन महाराष्ट्र मंडळ अतिशय कार्यरत आहे, चांगल्या दृष्टिकोनातून चांगले प्रयत्न करतायत आणि त्याचे खूप आम्हाला लोकांकडनं प्रतिसाद चांगला मिळतोय. लोकांना कळत आहे की नाही खरंच की आपल्याला कोणतरी मदतीचा किंवा आधाराचा हात देणार आहे, आणि खरं सांगायचं तर हे मोठं यश म्हणायला हरकत नव्हतं. आणि प्रत्येक लोकल मंडळाचं सुद्धा फरक मिळतं कारण त्या लोकल लेव्हलवरती सुद्धा, आणि खरं सांगायचं अगदी साधी गोष्ट आहे, कुठल्या तरी गावात एखाद्या विद्यार्थ्याचा ऍक्सिडेंट झाला, अचानक अशा खूप घटना घडलेल्या आहेत आणि मी अध्यक्ष असताना किंवा इव्हन आज मीपर्यंत अशा प्रकारचे रिक्वेस्ट आलेले आहेत की तुम्हाला त्या विद्यार्थ्याला काही करावं कळत नाही. म्हणजे अगदी माझ्या मुलीचं लग्न ठरवापासून मला सायकल हवी आहे, किंवा माझ्या हॉस्टेलमध्ये लोक मला त्रास देत आहेत, किंवा माझ्या गादीमध्ये ढेकूण झालेले इथपर्यंत प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह केले. खरं सांगायचं गमतीचा भाग आहे पण त्याच्यात काहीतरी केल्याचं समाधान आहे आणि हे समाधान खूप मोठं आहे असं म्हणतो. बरोबर नाही, आणि अगदी म्हणजे हे ऐकून भारतातल्या पालकांना खूप दिलासा मिळणार आहे याची मला खात्री आहे. कारण या कोविडच्या सिच्युएशनमध्ये मी ते थोडंसं अनुभवलेलं आहे की भारतात जे पालक आहेत ज्यांची मुलं इथे एमएससाठी वगैरे आलेली आहेत ते प्रचंड चिंतातूर असतात. कारण एकतर अंतर एवढं मोठं असतं आणि आपल्या मुलांसाठी तिथे कोणी आहे की नाही ही चिंता त्यांना कायम भेडसावत असते. त्याच्यामुळे हे तुमचं ऐकून मला वाटतंय सगळ्याच पालकांना अतिशय दिलासा मिळणार आहे. कोविडचा विषय निघालाय आता, त्याच्या अनुषंगाने असं विचारायला आवडेल की तुम्ही तुमचं जे प्रोफेशनल बॅकग्राऊंड आहे ती आर्थिक क्षेत्रात तुम्ही काम करता, चीफ फायनान्शियल ऑफिसर तुम्ही आहात, तर आता हे पोस्ट कोविड सिच्युएशन काय असणार, किंवा अर्थव्यवस्था पूर्णच आता डबघाईला आली का, अमेरिकेत सध्या काय चालू आहे, एवढ्या जणांच्या नोकऱ्या गेल्यात, आणि अशा अनेक विषयांवरच्या अनेक बातम्या न्यूज चॅनलवर सारख्या बघायला सगळ्यांना मिळत आहेत, तर तुमचं एकंदरीत ऑब्झर्वेशन काय आहे की ह्या पोस्ट कोविड काय सिच्युएशन असणार आहे? खरं सांगायचं तर हे सगळ्यांच्या आकलनाच्या पलीकडची गोष्ट आहे. कोणालाही कल्पना नाही आज की काय होणार आहे किंवा काय घडतंय. तेव्हा हा इट्स अ ग्लोबल इश्यू. म्हणजे मी असं म्हणतो की वसुधैव कुटुंबकम असं आपल्याकडे म्हणतं, सगळं जग एक कुटुंब आहे. या निमित्ताने खरं सांगायचं ती युक्ती अगदी खरी ठरते की सगळं जग एक कुटुंब आहे, कारण सगळ्यांचे प्रॉब्लेम सेम आहे. आता वेगवेगळ्या ठिकाणचे प्रॉब्लेम थोड्याफार फरकाने वेगळे असू शकतात, परंतु काही ज्या इंडस्ट्रीज आहेत, ज्या उदाहरणार्थ घ्या क्रूज शिप्स घ्या किंवा हॉटेल्स घ्या किंवा अगदी साधे कॉस्मेटिक इंडस्ट्री घ्या, त्या सगळ्या इंडस्ट्रीवरती खूप परिणाम होणार आहे त्याचा. कारण जर तुम्ही मास्क लावत असाल तर लिपस्टिक लावायची गरज लागत नाही. सांगायचा मुद्दा म्हणजे मी म्हणजे हा सोडा, परंतु त्यामुळे सगळ्याच जगावरती याचा परिणाम झालाय. अर्थात तिथल्या आर्थिक सुबत्तेनुसार तो परिणाम तुम्हाला किती जाणवतो हे वेगळी गोष्ट आहे.
इथे तुम्हाला स्टिम्युलस पॅकेज म्हणून प्रत्येक टॅक्स पेअरला त्यांनी $1200 पर्यंत तुम्हाला सरकारकडनं मिळाले आहेत तिथे ट्रेजरीमधनं. सो हा प्रकार सगळीकडे चाललेला आहे. एवढंच आहे की आता वी आर टॉकिंग अबाउट अ न्यू नॉर्मल असा एक नवीन शब्द प्रयोग झालेला आहे. त्या नवीन नॉर्मल आहे की आता ह्या परिस्थितीमध्ये लोकांनी कसं राहावं, म्हणजे आपल्याकडे म्हणतात की दुष्काळ एक वरदान ठरू शकतं कशासाठी, म्हणजे दुष्काळाचे सगळ्यांनाच दुष्परिणाम भोगावे लागले तरी सुद्धा एक आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माणसांचा बदल आणि तो बदलणं आवश्यक आहे. कदाचित निसर्गाचीच व्यवस्था असेल की तुम्ही स्वतःमध्ये बघा आणि तुमच्या गरजा कमी करा. तुम्हाला ज्या गोष्टीची गरज नाहीये त्या गरजा तुम्ही कमी केल्या तर तुम्ही सुखाने आयुष्य काढू शकता. हा एक प्रकार मला असं वाटतं की इनडिरेक्टली फायदा आहे. खरं सांगायचं जो तोटा झालाय तो फार मोठा आहे. अनेक जीवितांची हानी झालेली आहे, अनेक लोक अकाली गेलेली आहेत आणि त्याची तर गणतीच नाही कुठेच. आणि हा अजून फैलावतोय, अजूनही तो कंट्रोलमध्ये आला नाही जोपर्यंत त्याच्यासाठी प्रतिबंधक लस म्हणजे इम्युनायझेशन सर्व जगाला मिळत नाही. जसा देवी रोगाचा समूळ नायनाट झाला जगातनं भारतात सुद्धा, तर तसा आणि ह्याचे परत स्ट्रेन दरवेळेला बदलत राहणार आहे फ्लू सारखी. तेव्हा हा एक प्रकारे अनेक हजारो शास्त्रज्ञ त्याच्यासाठी काम करत आहेत आणि आता देवाकडेच प्रार्थना एवढीच आहे की ह्या लवकर हा प्रकार थांबावा आणि लोकांना त्यातनं प्रतिबंधक लस मिळावी म्हणजे हे सगळं नॉर्मल होईल. परंतु अनेक इंडस्ट्रीज अशा आहेत की ज्यांच्यावरती खूप त्याचे इफेक्ट झाले. अनएम्प्लॉयमेंट या देशामध्ये सुद्धा अमेरिकेत खूप वाढलेली आहे. अनएम्प्लॉयमेंटचे ऍप्लिकेशन प्रोसेस करायला सुद्धा वेळ नाहीये त्या ठिकठिकाणच्या राज्यातल्या संस्थांना म्हणजे सरकारी संस्थांना, असंही आढळून यायचं बऱ्याच ठिकाणी. आणि खरं सांगायचं तर कुणाकडेच याचं खरं उत्तर नाही. ह्याच्यावरती सोल्युशन तुम्ही मिळूच शकत नाही तुम्हाला. कारण असं आहे की एकत्र आल्याशिवाय तुम्ही काम करू शकत नाही आणि एकत्र येण्याची लोकांमध्ये कुठे आहे. परंतु एवढंच आहे की अमेरिका हा खूप धनवान देश आहे त्यामुळे शेवटी त्याचा इम्पॅक्ट जसा आपल्या भारतामध्ये खूप जास्त वाटतो. कारण आपल्याकडे गरिबी आहे आणि लोक खूप अशी विखुरली आहेत आणि लोकसंख्या हा सगळ्यात मोठा इश्यू आहे. की आम्ही अमेरिकेची लोकसंख्या हिंदुस्थानची एक चतुर्थांश पण नाहीये. त्यामुळे ह्या 300+ मिलियन लोकांमध्ये तिथे 1.3 बिलियन लोक आहेत इंडियामध्ये 36 कोटी. ह्या सगळ्यांना मदत करणं कसं शक्य आहे? म्हणजे सरकार जरी म्हटलं तरी तुम्ही किती अपेक्षा करता आणि कुणीच त्याला उत्तर देऊ शकत नाहीये. तेव्हा हा प्रॉब्लेम नुसताच फायनान्शियल वर्ल्ड मध्ये अशातला भाग नाही, त्या लोकांच्या सामाजिक आयुष्यावरती पण याचा खूप वाईट इम्पॅक्ट झालेला आहे. आणि हे कोडं सोडवणं खरं सांगायचं तर कठीण आहे. नोबडी हॅज अ क्रिस्टल बॉल टू से की आता उद्या काय होणार आहे. पण आता एक दिवस प्रत्येक जसं आहे त्यानंतर आपण प्रयत्न करत राहायचे. जसं आयुष्य काढावं लागतं प्रत्येकाला अडचणीतून, तशी ही सगळ्यांसाठी मोठी अडचण आहे. सो वी आर ऑल ट्राईंग टू फाइंड द सोल्युशन टू दिस प्रॉब्लम. होपफुली इन अ शॉर्ट व्हाइल आय होप आपल्याला मार्ग सापडेल. बरोबर, अगदी खरंय की सगळ्या दूर हीच परिस्थिती आहे, सगळ्या जगभर हीच परिस्थिती आहे. धन्यवाद नितीनजी. अमेरिका माझ्या नजरेतून या मराठी युट्यूब चॅनलला तुम्ही दिलेल्या या नवीन माहितीबद्दल बऱ्याच गोष्टी मला पण नवीन कळल्या. याच्यामध्ये बऱ्याच ज्या मला वेगवेगळ्या कमेंट्स येत असतात चॅनलच्या माध्यमातून त्यांना पण बऱ्याच गोष्टींची उकल झाली असेल असं मला वाटतं. जसं मी मगाशी म्हटलं तसं नितीनजी खूपच वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह असल्यामुळे बऱ्याच त्यांच्या आता सुद्धा लॉकडाऊन सुरू असून बऱ्याच गोष्टी चालू आहेत आणि हे मी बघती आहे वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखत किंवा गझलचं पण तुमचं मला वाटतंय काही त्याच्यावर काम चालू आहे आणि कलाक्षेत्रामध्ये पण तुम्ही बरेचसे इंटरेस्टेड आहात आणि तुम्ही म्हणजे काम पण करत आहात. तर या सगळ्या व्यापार मधून तुम्ही वेळ काढून या चॅनलसाठी मुलाखत दिली त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि मला तर नितीन काकाच मी म्हणेन, काकांच्या रूपातून मला इथे असं एक नक्की जे मगाशी जे म्हणले की अनुभवातून अनेक गोष्टी शिकलेल्या असतात आणि त्यामुळे एखाद्या वेळेस जर मला काही कुठला प्रश्न पडला तर मी लगेच काकांना फोन करते आणि हे काय आहे हे कसं आहे अगदी असं हक्काने विचारू शकते. नाही असं मोठं परिवार इथे आहे माझा अमेरिकेत. प्रत्येक गावामध्ये मी तुम्हाला नक्की सांगू शकतो गृह महाराष्ट्र मंडळाचेच उपकार आहेत की कुठल्याही गावामध्ये कोणालाही कुठल्याही प्रकारची जर अडचण आली तर तुम्ही गृह महाराष्ट्र मंडळाच्या कोणालाही किंवा मलाही संपर्क माझ्या संपर्क साधा. मी तुम्हाला त्या गावामध्ये मदत करणारी माणसं उभी करू शकतो. आणि हा खरंच सांगायचं तर याच्यात अतिशयोक्ती अजिबात नाहीये. अशा प्रकारची मदत जेव्हा लागेल तेव्हा प्रत्येक मंडळाने केलेली आहे, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि अत्यंत निरडस वृत्तीने स्वयंसेवी भावनेने सगळे लोक काम करतायत. कारण एक आपलं कुटुंबच आहे, फॅमिली असंच आम्ही म्हणतो त्याला. आणि आज मला तुम्ही संधी दिली, तुमच्या चॅनलचे अतिशय आभारी आहे मी.
कारण काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक असतं आणि त्या जर त्यांना माहीत झाल्या तर त्यांचं आयुष्य सुखकर होतं. तेव्हा तुमच्या चॅनलला शुभेच्छा पुन्हा एकदा आणि संधी दिल्याबद्दल अतिशय आभार सगळ्यांचे. थँक्यू, धन्यवाद. अमेरिकेतल्या अशाच काही नवीन नवीन गोष्टी बघण्याकरता यूट्यूबवरचा मराठी चॅनल अमेरिका माझ्या नजरेतून नक्की बघत राहा. आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला आवडले असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि नातेवाईकांबरोबर शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये दर शुक्रवारी भारतीय वेळेप्रमाणे संध्याकाळी 5 वाजता. अच्छा.